नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, नीट यूजी 2024 देऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थी पालकांना मी आज एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. महाराष्ट्र राज्यामधील सर्व म्हणजेच 31 मेडिकल गव्हर्नमेंट मेडिकल किंवा MBBS कॉलेजेसचा जो मॉपअप राऊंडचा जो कट ऑफ आहे तो कट ऑफ सर्व कॉलेजेसचा आपण कट ऑफ मॉपअप राऊंडचा जो कट ऑफ आहे या संदर्भात आज आपण डिटेल चर्चा करणार आहे. वास्तविक पाहता या सर्व कॉलेजेसचा ऑल इंडिया रँक SML म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट नंबर आणि त्याचे जे काही मार्क्स आहेत हे किती मार्क्सला कमीत कमी कट ऑफ झालेलं आहे या संदर्भातले सर्व कॉलेज वाईज एका कॅटेगरीचं घेणार नाही. पाठीमागच्या 3-4 कॅटेगरी संपलेल्या आहेत. आज जी कॅटेगरी आहे ती म्हणजे SC शेड्यूल्ड कास्ट. आपण वेळ न घालवता हा जो व्हिडिओ आहे तो चालू करूया. आजची कॅटेगरी आहे ती SC कॅटेगरी. SC कॅटेगरीच्या मॉपअप राऊंडमध्ये महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये असणारा मॉपअप राऊंडचा जो कट ऑफ आहे तो कट ऑफ रँक कट ऑफ मार्क्स आणि SML हा सर्वात लास्ट ॲडमिट कँडिडेटचा असेल. हा अशा प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व मित्रांना हे व्हिडिओ पाठवा की जेणेकरून जे असे काही विद्यार्थी असतील त्यांच्यापर्यंत ही आपली माहिती मिळू शकेल. आपण पहिला जे कॉलेज आहे ते नेहमीप्रमाणे ग्रँड मेडिकल कॉलेज किंवा JJ हॉस्पिटलच्या मॉपअप राऊंडमध्ये 60,805 ऑल इंडिया रँक आणि त्याचा जो SML आहे तो 5,032 आणि 554 एवढ्या मार्क्सला JJ हॉस्पिटल 2023 मिळालेलं होतं. सेट GS गोवर्धन दास सुंदरलाल मेडिकल कॉलेज KEM हॉस्पिटल मुंबई मॉपअप राऊंडमध्ये 48,493 एवढा ऑल इंडिया रँक, त्याचबरोबर SML 3,943 आणि 570 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला KEM हॉस्पिटलचं सेट GS मेडिकल कॉलेज मिळालेलं आहे. BJ मेडिकल कॉलेज पुणे ससून हॉस्पिटल 42,205 ऑल इंडिया रँक, SML 3,467 आणि 579 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे. टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटल मॉपअप राऊंडमध्ये 69,97 ऑल इंडिया रँकच्या विद्यार्थ्याला, ज्याचा SML 5,741 होता आणि 544 मार्क्स होते. लास्ट इयरमध्ये LTMC ज्याला आपण लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज सायन मुंबई हे राऊंड थ्रीमध्ये या ठिकाणी विद्यार्थ्याचं ॲडमिशन झालं नाही. राऊंड 2 64,249 ह्या SC कॅटेगरीच्या ऑल इंडिया रँकच्या विद्यार्थ्याला आणि SML जो स्टेट मेरिट लिस्ट नंबर होता तो 5,377 आणि 550 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला मिळालेला आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मेडिकल कॉलेज कूपर हॉस्पिटल जुहू मुंबई याचं मॉपअप राऊंडचा कट ऑफ SC कॅटेगरीसाठीचा 72,741 एवढा ऑल इंडिया रँक आणि 6,042 एवढा SML होता, त्याचबरोबर त्याचे मार्क्स होते ते 539 एवढे मार्क्स होते. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज औरंगाबाद मॉपअप राऊंडमध्ये 76,722 ऑल इंडिया रँक, SML 6,381 आणि 535 एवढ्या मार्क्सला मिळालेला आहे. SC कॅटेगरीसाठी GMC नागपूर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर राऊंड 2 55,257 एवढा ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांना, 4,585 SML आणि 561 असणाऱ्या विद्यार्थ्यांना शेवटचं ॲडमिशन झालेलं आहे. त्यानंतर राजीव गांधी मेडिकल कॉलेज कळवा ठाणे या ठिकाणी राऊंड 2 82,886 ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला 6,999 एवढा SML होता आणि 527 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला मिळालेला आहे. त्याचबरोबर वैशंपायन मेमोरियल मेडिकल कॉलेज सोलापूर मॉपअप राऊंडमध्ये 95,791 ऑल इंडिया रँक, SML 7,948 आणि 513 मार्क्स असणारा लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट VM मेडिकल कॉलेज सोलापूरमध्ये SC कॅटेगरीचा राहिलेला आहे. GMC नागपूर ज्याला आपण IGMC नागपूर असं म्हणतो, इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर राऊंड 2 कट ऑफ 1,223 एवढा ऑल इंडिया रँक आणि याचा रँक होता आणि त्याचा जो आहे तो 7,950 एवढा SML असणाऱ्या विद्यार्थ्याला 640 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला राऊंड 2 मिळालेलं आहे आणि नंतर मात्र IGMC ॲडमिशन मिळालेलं नाही.
त्याचा जो एस एम एल आहे तो 795 एवढा आहे. सर्वात जास्त मॉपअप राऊंडमध्ये राहिला आहे, त्याच्या अगोदरच्या राऊंडमध्ये कमी कट ऑफ होता. त्यानंतर छत्रपती शाहू मेडिकल कॉलेज कोल्हापूर, त्याला आपण जी एम सी कोल्हापूर म्हणतो, मॉपअप राऊंडमध्ये 97,225 ऑल इंडिया रँक आणि 8,061 एस एम एल असणाऱ्या विद्यार्थ्याला 512 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याचं ॲडमिशन एस सी कॅटेगरीमध्ये 2023 झालेलं आहे. जी एम सी मिरज मॉपअप राऊंडमध्ये 97,451 आणि 8,078 आणि 512 मार्क्स असताना विद्यार्थ्याचं झालेलं आहे. जी एम सी बारामती मॉपअप राऊंडमध्ये 1,10,918 आणि 9,209 आणि 498 एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याचं ॲडमिशन झालेलं आहे. जी एम सी सातारा मॉपअप राऊंडमध्ये 1,10,918 आणि 9,210 आणि 498 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याचं जी एम सी नागपूर सातारामध्ये झालेलं आहे. जी एम सी अलिबाग मॉपअप राऊंडमध्ये 1,23,769 आणि 10,076 एवढा एस एम एल असणाऱ्या विद्यार्थ्याचं, 485 एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याचं जी एम सी अलिबागमध्ये एस सी कॅटेगरीचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अलिबाग या ठिकाणी झालेलं आहे. त्यानंतर स्वामी रामानंद तीर्थ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अंबाजोगाई जिल्हा बीड मॉपअप राऊंडमध्ये 1,07,081 एवढा एस एम एल ऑल इंडिया रँक असणाऱ्याचं, 8,924 एवढा एस एम एल आणि 501 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याचं झालेलं आहे. जी एम सी लातूर ज्याला आपण स्वर्गीय विलासराव देशमुख गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज लातूर असं म्हणतो, मॉपअप राऊंडमध्ये 1,03,995 ऑल इंडिया रँक आणि 8,677 आणि 505 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याचं ॲडमिशन एस सी कॅटेगरीचं झालेलं आहे. नांदेड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, त्याला आपण त्याच कॉलेजला आपण स्वर्गीय शंकरराव चव्हाण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नांदेड असो, मॉपअप राऊंडमध्ये याचा 97,812 एवढा ऑल इंडिया रँक आणि एस एम एल जो आहे तो 8,207 एवढा आहे, 511 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याचं नांदेडमध्ये झालेलं आहे. त्याचबरोबर धाराशिव गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज धाराशिव को उस्मानाबाद मॉपअप राऊंडमध्ये 1,17,799 9,691 एस एम एल आणि 491 मार्क्स होते. धुळे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज धुळे किंवा भाऊसाहेब हिरे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज धुळे मॉपअप राऊंडमध्ये 1,11,633 ऑल इंडिया रँक, एस एम एल 9,260 आणि 497 मार्क्स होते. गेल्या वर्षी 2023 अलिबाग गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अकोला या ठिकाणी मॉपअप राऊंडमध्ये 98,293 एवढा ऑल इंडिया रँक, एस एम एल 8,245 आणि 511 एवढे मार्क्स होते. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज यवतमाळ ज्याला आपण वसंतराव नाईक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज यवतमाळ असं म्हणतो, मॉपअप राऊंडमध्ये 99,007 एवढा ऑल इंडिया रँक आणि 8,298 एवढा एस एम एल आणि 510 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन झालेलं आहे. 2023 जळगाव जी एम सी जळगावमध्ये मॉपअप राऊंडमध्ये 1,17,581 आणि 9,682 एवढा एस एम एल असणाऱ्या विद्यार्थ्यांचे 491 मार्क्स होते. 2023 चंद्रपूर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज चंद्रपूर या ठिकाणी राऊंड 2 1,03,679 एवढा ऑल इंडिया रँक आणि 8,650 एस एम एल आणि 505 मार्क्स असणाऱ्याचं विद्यार्थ्याचं ॲडमिशन झालेलं आहे. जी एम सी नंदुरबार मॉपअप राऊंडमध्ये 1,24,716 आणि 10,139 एस एम एल आणि 484 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन झालेलं आहे. जी एम सी सिंधुदुर्ग मॉपअप राऊंडमध्ये 1,28,539 आणि 10,404 एवढा एस एम एल आणि 481 मार्क होते. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज वर्धा मॉपअप राऊंडमध्ये 505 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला 8,690 एवढा एस एम एल आणि 1,04,169 एवढे मार्क्स एवढा ऑल इंडिया रँक असणाऱ्याचं आय जी एम ज्याला एम जी आय एम एस वर्धा असं म्हणतो सेवाग्राम, त्याला आपण महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस सेवाग्राम वर्धा असं म्हणतो. त्यानंतर पुढचं 29 नंबरचं जे कॉलेज आहे त्याला जी एम सी गोंदिया मॉपअप राऊंडमध्ये 1,13,606 आणि 9,276 एस एम एल आणि 495 एवढे मार्क्स होते. जी एम सी परभणी मॉपअप राऊंडमध्ये 1,22,619 आणि 9,862 एवढे एस एम एल होता आणि 486 एवढे मार्क्स होते. आणि त्यानंतर सर्वात शेवटचा जो 31 कॉलेज आहे त्याला जी एम सी रत्नागिरी असे म्हणतो, त्याच्या मॉपअप राऊंडमध्ये 1,26,058 एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्या ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला 10,100 एस एम एल आणि 483 एवढ्या कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळालेलं आहे. वास्तविक पाहता
MBBS-मध्ये गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये SC आणि ST कॅटेगरीसाठी 100% स्कॉलरशिप मिळत असते. त्या ठिकाणी जी काही दोन प्रकारचे फीज असते, एक तर ट्युशन फी आणि दुसरी फीज असते त्याला आपण डेव्हलपमेंट फी म्हणतो. हे दोन्ही फीज त्या ठिकाणी झिरो असते, त्यामुळे ॲडमिशन चार्जेस फक्त 1 ते 1.5-2 हजार असतात आणि हॉस्टेलचे फीज पण अगदी 4,100 असते. त्यामुळं त्याचबरोबर प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये जरी 6 लाखापासून 12 लाखापर्यंत 14 लाखापर्यंत फीज असले तरीसुद्धा ही फीज फक्त 0 असते. त्यामुळं खूप साऱ्या विद्यार्थ्यांना फक्त हॉस्टेल आणि मेस एवढं भरण्याची कॅपॅसिटी असणारे विद्यार्थीसुद्धा SC कॅटेगरीचे हे जो कट ऑफ आपण 483 सांगितलेलं आहे याच्यापेक्षा मार्क्स असणारे जास्त असणारे विद्यार्थीसुद्धा वेगवेगळ्या चांगल्या टॉपच्या प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेताना आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा काही विद्यार्थ्यांना क्वालिटी एज्युकेशन घ्यायचं असतं, त्यांना SC कॅटेगरीसाठी कितीही तुमचे फक्त कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी असेल आणि तुमचं इन्कम अगदी कितीही असेल तरी अनलिमिटेड इन्कम असेल तरीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी ॲडमिशन प्रायव्हेट कॉलेजमध्ये 0 फीजमध्ये मिळत असतं. त्यामुळं बऱ्यापैकी काही हुशार पालक जे असतात ते प्रायव्हेट MBBS-मध्ये ॲडमिशन घेत असतात आणि त्यामुळे कदाचित काही प्रायव्हेट कॉलेजचा कट ऑफसुद्धा गव्हर्नमेंट कॉलेजपेक्षा जास्त असताना आपण पाहतो. एकंदरीत आजचा हा व्हिडिओ SC किंवा शेड्यूल कास्ट या कॅटेगरीसाठीचा जो कट ऑफ तुम्हाला बनवण्यासाठी ऑल इंडिया रँक, त्याचबरोबर स्टेट मेरिट लिस्ट नंबर आणि मार्क्स बनवण्याचा जो हा व्हिडिओ बनवलेला आहे, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. एवढंच नव्हे तर आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपल्या पेड ग्रुपमध्ये यायचं असेल तरीसुद्धा तुम्ही पेड काउन्सिलिंग 2024 असं व्हॉट्सॲपवरती आम्ही दिलेल्या नंबरवरती केलं तर 100% आम्ही तुम्हाला डिटेल्स पाठवू आणि प्रत्येक गोष्टीवरती लेखाजोखा तुम्हाला काउन्सिलिंगमधला प्रत्येक मार्गावरती तुम्हाला मार्गदर्शनाची आमची सिरीज ही चालूच राहील. एवढंच या निमित्ताने सांगून आजचा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.